हा अनुभव माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडला आहे तेव्हा मी मुंबईलाच नोकरी करत होतो माझे वय सत्तावीस आहे घरच्यांनी जरा लवकरच लग्न करून दिले आणि सर्व जिम्मेदारी माझ्यावरच आली नोकरीत पाहिजे तसा मोबदला नव्हता त्यामुळे खूप काही गोष्टी मला सहनच कराव्या लागत होत्या तशी माझी पत्नी खूप काही सांभाळून घेणारी होती त्यामुळे बराच घरातला खर्च हा वाचायचा पण या खर्च वाचवण्याच्या नादात एका दिवशी एक भयानक प्रकार माझ्यासोबत घडणार होता याची मला आणि माझ्या पत्नीला कल्पनाच नव्हती महिन्याचा पगार झाला की काही पैसे घरच्यांनाही पाठवावे लागत होते आई व माझे वडील गावाकडे शेती करायचे आमच्याकडे गावाकडे बरीच शेती होती म्हणून कधीकधी संतापातच माझे वडील मला म्हणायचे अरे सोडते नोकरी आणि ये घरला कशाला उगाच गाव सोडून तिकडे राहतो कधीकधी मलाही तसेच वाटायचे पण मी तसे काही केले नाही पण पुढे यावर आपण निर्णय घेऊ असा मी विचार करायचो कारण मुंबई शहराच्या मानाने खूप काही खर्च होता आणि पगारही कमी मिळत होता आता असेच दिवस निघून जात होते त्यातच एका दिवशी मी संध्याकाळी कामावरून आल्यावर मी फ्रेश वगैरे झालो आणि चहा पितच रूमच्या हॉलमध्ये बसलो त्यातच माझी पत्नी मला म्हणाली आहो आपण दुसरीकडे रूम करायची का तसे पण इथे खूप भाडे आहे त्या शेजारच्या काकू मला सांगत होत्या की या इमारतमध्ये खूपच भाडे आहे बाकी ठिकाणी यापेक्षा कमी आहे त्या काकूसुद्धा हे इमारत सोडून गेल्या माझ्या पत्नीचे बोलणे मला जरा समजूतदारपणाचे वाटत होते त्यामुळे मी तिला हो म्हणालो ठीक आहे उद्या रविवार आहे मला सुट्टी आहे मी उद्या आजूबाजूला विचारून बघतो किती भाडे आहे ते या रूम भाड्यामध्येच माझे खूप पैसे जात होते त्यामुळे काहीतरी भाडे कमी असल्यावर आपले पैसेही वाचतील असा मी विचार केला पण हा विचार माझा चुकीचा ठरणार होता याची मला कल्पना नव्हती आता त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आजूबाजूला रूम आहे का बघू लागलो आणि त्यातच भाडेही कमी आहे का तेही मी बघत होतो मी आता फिरतच शहराच्या बाहेरील परिसरात आलो तो परिसर पूर्ण शांत वाटत होता म्हणून मला मनातच विचार आला इकडे जर रूम मिळाली तर बरे होईल त्यातच मी एका चहाच्या टपरीजवळ माझी मोटरसायकल थांबवली आणि तिथे चहा वगैरे पिला तो चहा टपरीवाला मध्यम वयाचा माणूस होता कपाळावर लाल गुंकाचा टिळा लावलेला होता आणि त्यावेळेत त्या चहा टपरीवर एकही ग्राहक नव्हते तो एकटाच त्या बाकावर बसला होता आणि मी कधी त्याच्याशी बोलतो याची तो वाट बघत होता म्हणून मीही चहा घेतच मनाशीच बळबळलो याला रूमबद्दल विचारू का हा इकडे राहून आहे त्यामुळे याला माहीत असू शकते या विचारातच मी तो चहा संपवला आणि त्या चहावाल्याला चहाचे पैसे देत म्हणालो काका इकडे एखादी रूम भाड्याने मिळेल का हो काही कमी भाड्यामध्ये त्यातच तो चहा टबरीवाला मला बघून काही वेळ हसला आणि मला म्हणाला साहेब या परिसरात एकच इमारत आहे जिथे तुम्हाला कमी भाडे मिळेल पण तिथे बरेच लोक राहत नाही कारण तिथे काही विचित्र घडते असे बरेच लोक सांगतात एवढे बोलून तो काही क्षण हसला म्हणून त्याला बघून मलाही हसूच आला त्यातच त्याने त्याच्या खिशातून एक डायरी काढली आणि त्यावरील एक फोन नंबर मला दिला आणि म्हणाला साहेब हा त्यांचा नंबर आहे तुम्हाला तिथे रूम हवी असेल तर त्यांना फोन करून तुम्ही विचारा मी आता त्याला धन्यवाद म्हणून तिथून काही समोर निघून आलो आणि त्या नंबरवर फोन केला तर माझा फोन एका स्त्रीने उचलला म्हणून मी तिला रूमबद्दल विचारले तर त्या स्त्रीने मला त्या इमारतचा पत्ता सांगितला तसा मी त्या इमारतपर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्या इमारतच्या दरवाज्याजवळच काही वेळ उभा राहिलो त्यातच एक स्त्री समोरून चालत आली आणि मला म्हणाली साहेब तुम्हीच मला फोन केला होता ना मी तिला हो म्हणतच ते मला त्या इमारतच्या पायऱ्यांनी त्या इमारतीवर घेऊन जाऊ लागली आता काही पायऱ्या चढून एक भली मोठी रूम त्यांनी मला दाखवली ती रूम बघून मात्र मला खूप छान वाटले आणि तसे त्यांनी मला परवडते भाडेही सांगितले मग काय मी घाईतच संध्याकाळीच तिथे शिफ्ट झालो त्याच इमारतमध्ये एक लग्न झालेले जोडपे राहत होते तसे ते मला त्या रूम मालकींनी सांगितले आता आमचे पैसेही वाचतील आणि दिवसही सुखात जातील असे आम्हाला वाटले पण कदाचित तसे काहीच घडणार नव्हते याची मला व माझ्या पत्नीला कल्पना नव्हती आता आम्हाला तिथे राहून साधारण दहा ते पंधरा दिवस झाले आणि एका दिवशी माझी पत्नी मी कामावरून घरी आल्यावर मी रात्री जेवण करत असताना मला सांगत होती आहो मी रात्री साधारण बारा ते एकच्या दरम्यान झोपेतून उठली तर मला कोणीतरी मुलगा जोरजोरात रडत आहे असा आवाज माझ्या कानी आला आणि मला असे वाटत होते की जणू तो आपल्या रूमच्या दरवाजाजवळ येऊन उभा आहे आणि जोरजोरात रडत आहे रात्र चांगलीच चा झाली होती म्हणून मला भीती वाटली आणि मी तो दरवाजा काही उघडलाच नाही आणि झोपी गेली त्यावर मी तिला जरा हसतच म्हणालो अगं वेडी आहे का तू काही पण बडबडते अगं असेल तो कुठेतरी रडत त्या शांत वातावरणात तुला असे वाटत असेल की तो आपल्या दरवाज्याजवळ रडत आहे नाहीतर मग खालच्या रूममध्ये लोकांकडे काही पाहुणे वगैरे आले असतील जाऊ दे एवढं काही लक्ष देऊ नको मी एवढे बोलल्यावर तीही काही शांत राहिली कदाचित तिलाही माझे बोलणे पटले होते आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते मी जेवण केल्यावर गार झोपी गेलो आणि सकाळी नऊ वाजता उठून कामावर आलो पण त्या दिवशी रात्री माझ्या पत्नीसोबत काहीतरी घडलेले होते पण तिने मला तसे काही सकाळी सांगितलेच नव्हते कारण तिला वाटले की मी सकाळी तिच्यावर चांगलाच रागवेल म्हणून तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार मला त्या रात्री दहा वाजता सांगितला ती त्या दिवशी रात्री मला सांगत होती आहो तुम्हाला मी खरंच सांगत आहे की मी काल रात्री एक वाजता झोपेतून उठली तेव्हा मला माझ्या कानी आवाज आला की कोणीतरी एवढ्या रात्री रडत आहे आणि त्या आवाजावरून असे वाटत होते की जणू आज त्यांचा पूर्ण परिवारच रडत असावा हो काही मुलांचा रडण्याचा आवाज येत होता तर काही स्त्री व पुरुषही रडत होता आणि असे वाटत होते की जणू ते सर्व आपल्या रूमच्या बाहेर रडत असावे आता माझ्या पत्नीचे हे दररोजचे बोलणे ऐकून मात्र मला तिचा खूपच राग आला आणि मी तिला म्हणालो अगं काही गप्पा सांगत बसू नको तुला काही भ्रम होत असेल उगाच मनाशीच काही भ्रम करते आणि रात्रभर तुला तेच ऐकू येते माझे एवढे बोलणे ऐकल्यावर ती मात्र मला खळखळून सांगत होती अहो हा माझा भ्रम नाही आहे खरंच रात्रीला इथे विचित्र आवाज येतात तिच्या बोलण्यावर मला काही विश्वास बसत नव्हता मी तिला त्या दिवशीही तिची समजूत काढून तिला शांत केले आणि आम्ही त्या रात्री झोपी गेलो आणि रात्री साधारण एक वाजेच्या दरम्यान माझ्या पत्नीने मला घाबरवतच उठवले आणि माझ्या अंगाला स्पर्श करत मला सांगू लागली अहो बघा कोणीतरी रडत आहे मी माझे झोपीचे डोळे पुसले आणि कान देऊन ऐकू लागलो तर खरंच कोणीतरी रडत आहे असा आवाज माझ्या कानी आला आणि असे वाटत होते की खरंच जणू माझ्या रूमच्याच बाहेर कोणीतरी रडत असावे म्हणून मला या सर्व गोष्टीचा खूपच राग आला आणि मी ताडकन माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हते आणि मी जेव्हा आमच्या रूमच्या बाहेर आलो तेव्हा असे वाटत होते की जणू तो आवाज माझ्या रूमच्या खालच्या रूममधून येत असावा म्हणून मी खालच्या रूमपर्यंत गेलो आणि खरंच तो आवाज त्याच रूममधून येत होता म्हणून मी ते सर्व बघून परत माझ्या रूममध्ये आलो कदाचित त्यांचे काही भांडण वगैरे झाले असेल आपण असे त्यांच्या मध्यात पडणे चुकीचे ठरेल आणि तशी रात्र खूप झाली होती उद्या सकाळी बोलूया त्यांच्यासोबत अशा विचारातच मी माझ्या रूममधील बेडवर बसलो आणि मी माझ्या पत्नीलाही समजून सांगितले की उद्या सकाळी आपण त्यांना समजून सांगू तशी तीही मान्य झाली तसा तो रडण्याचा आवाज काहीसा येतच होता आणि त्यातच त्या भयान त्या शांततेत तो रडण्याचा आवाज खूपच विचित्र वाटत होता आम्ही ती रात्र कशी बशी तशीच काढली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या घरमालकींना तो रात्रीचा प्रकार फोन करून सांगितला तर फोनवर रागवतच मला त्या घरमालकीन म्हणाल्या अहो साहेब तुम्ही वेडे झालेत का त्या रूममध्ये साधारण एका वर्षापासून कोणीच राहत नाही आणि त्याच रूममधून तुम्हाला कसा आवाज येत आहे हे सर्व त्यांचे बोलणे ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही चांगलेच चा घाबरून गेलो मला मात्र आठवले की तो चहावाला सांगत होता ते खरे होते म्हणून मी त्याच दिवशी माझ्या गावी निघून आलं आणि काही दिवसांनी ती रूम सोडून दुसरीकडे शिफ्ट झालं मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमच्या आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता